नमस्कार, शिक्षा 26 घोरपडे चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी विषयातील नावाचा लपंडाव हा घटक शिकणार आहोत। तर पहा, मी इथे दिलेला प्रश्न वाचते। पहा, पुढे दिलेली वाक्य वाच आणि त्यात पक्षी, फळे, वाद्य, शरीराचे अवयव यांची नावे लपलेली आहेत। कंसातील धान्य पेरून शेतकरी घरी आला, तर याच्यामध्ये आपल्याला फळ शोधायचं आहे। तर कोणतं फळ आहे याच्यामध्ये? पेरू। त्यानंतर कामाची टाळा नये, यामध्ये आपल्याला वाद्य शोधायचं आहे। तर टाळ, कोणतं वाद्य आहे? टाळ। त्यानंतर पुढे आहे दारासमोर गाय उभी होती, दारासमोर गाय उभी होती, तर याच्यामध्ये आपल्याला पक्षी शोधायचा आहे। तर कोणता पक्षी आहे? पहा, मोर। दारासमोर म्हणजे मोर हा पक्षी यामध्ये आलेला आहे। त्यानंतर हातच्या काकणाला आरसा कशाला? याच्यामध्ये शरीराचा अवयव शोधायचा आहे। कोणता आहे शरीराचा अवयव? बरोबर, हात। तर अशा प्रकारे आपण या दिलेल्या वाक्यांमध्ये नाव, जे आपल्याला नाव सांगितलेलं होतं ते शोधलं। तर त्यानंतर आता पहा, वाच आणि लिहा, म्हणजेच वाचूया लिहूया। तर हा शब्द आहे त्याला। त्यानंतर नृत्य, अभ्यास, प्रवास, स्वतः, सुद्धा, म्हणाली, वर्ष, खात्री, विस्कटणे, सत्ता, दिनदर्शिका, रात्र, दप्तर आणि गोष्ट। तर अशा प्रकारे हे शब्द मी तुम्हाला वाचून दाखवलेत। तुम्ही तुमच्या वहीत किंवा पुस्तकामध्ये हे शब्द लिहायचे आहेत। पहा, त्याला, अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत। पुढे पहा, वरील प्रत्येक शब्द वापरून एक एक वाक्य सांग। हे शब्द असेच लिहा आणि वाचा। खालचा प्रश्न आहे, वरील जे हे शब्द आहेत त्याला, सुद्धा, सत्ता, नृत्य, वाक्य, दिनदर्शिका, हे जे शब्द वाचलेत आपण गोष्टपर्यंत, या प्रत्येक शब्दावरून एक वाक्य लिहायचं आहे। तर आता पहा, मी पहिल्या शब्दावरून एक वाक्य सांगते। त्याला पेरू आवडतो, तर हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे। त्याला पेरू, पहा, त्याला पेरू आवडतो, अशा प्रकारे आपण हे वाक्य लिहायचं आहे। तर अशा प्रत्येक शब्दाचं एक वाक्य लिहायचं आहे। सुद्धा, मी आणि तो सुद्धा गावाला गेला। सत्ता, काळी भारतावर इंग्रजांची सत्ता होती। नंतर नृत्य, मला नृत्य करायला आवडते। म्हणाली, आई मला म्हणाली तू जेवण करून घे। दिनदर्शिका, आमच्या घरी दिनदर्शिका लावलेली आहे। त्यानंतर अभ्यास, मी रोज अभ्यास करतो। वर्ष, मागच्या वर्षी खूप पाऊस पडला। रात्र, काल रात्री बाबा उशिरा घरी आले। प्रवास, मला प्रवास करायला आवडतो। खात्री, मला खात्री आहे तो उद्या नक्की येईन। दप्तर, माझे दप्तर लाल रंगाचे आहे। स्वतः, मी स्वतः काम केले। त्यानंतर विस्कटणे, ठेवलेले कपडे मी पूर्णपणे विस्कटून टाकले। गोष्ट, आजीने मला काल रात्री गोष्ट सांगितली। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा वाक्यात उपयोग करायचा आहे। त्यानंतर हे शब्द वाच आणि असेच लिही। तर पहा, पहिला शब्द आहे ही, त्यानंतर लिंब, टिंब, भिंत आणि पाणी, मित्र, विहीर, माहीत, माहिती, मंदिर, उंदीर, गरीब, गरिबी, विनंती, बारीक, किती, चिमणी, कणिक, महिला, भूक, पूर, पाखरू, अंकुर, हुतुतू, कुलूप, हळूहळू, मुळमुळ। तर हे शब्द वाचून लिहून काढायचे आहेत। त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे वा नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द। वाक्य वाच, तक्त्यात उत्तरे लिही। तर पहिले वाक्य आहे, पहा, आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली। त्यानंतर आता इथे पहा, नाव समीर आणि नावाऐवजी शब्द वापरलेला कोणता आहे? तर पहा, आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली। तर आज कुणाचा वाढदिवस आहे? समीरचा। आणि ते पुढे काय लिहिले? त्याने, म्हणजे कुणी? समीरने। म्हणजे समीर ऐवजी कोणता शब्द वापरलेला आहे? तर इथे मी लिहिते तो त्याने। समीर ऐवजी कोणता शब्द वापरलेला आहे? त्याने। त्यानंतर पुढे पाहूया, पुढचं पहा,
सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही। तर इथे नाव आहे सुजाता। सुजाता म्हणाली मी, म्हणजे कोण? तर सुजाता। मग सुजाता ऐवजी कोणता? सुजाता हे नाव आहे, त्याच्या ऐवजी शब्द कोणता वापरलाय? तर मी। कोणता वापरलाय सुजाता ऐवजी शब्द? मी। त्यानंतर पुढे ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नको, म्हणजे तुझा। कोणता शब्द वापरलेला आहे? तुझा। ओंकार ऐवजी तुझा शब्द वापरलेला आहे। त्यानंतर पुढे शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ, तू आणि मी बागेत जाऊ। तर शबाना कुणाला म्हणाली? फातिमाला, तू आणि मी। मग फातिमा ऐवजी कोणता शब्द आलेला आहे? बरोबर, तू। आणि शबाना ऐवजी मी आलेला आहे, पुढे वाक्यात आहे। तर अशा प्रकारे हे शब्द लिहायचे आहेत। खाली पहा, पुढचा प्रश्न आहे, पत्र वाचूया, नावाऐवजी आलेले शब्द ओळखूया। प्रिय गौरी, तू कशी आहेस? मी दुसरीत शिकत आहे। माझी शाळा खूप छान आहे, तुम्ही एकदा माझ्या शाळेत या, आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत। त्यानंतर तू दिलेली भेट सफरचंद खूप छान होते, मला तुझी खूप आठवण येते। तर पहा, इथे नावाऐवजी शब्द आलेले आहेत, पहा, जे काळ्या गडद रंगाने लिहिलेले आहेत, तू। त्यानंतर मी, माझी, तुम्ही, माझ्या, आम्ही, सर्व, तुमच्याकडे, तू। त्यानंतर मला, तुझी, अशा प्रकारे हे जे शब्द आहेत ते नामाऐवजी आलेले आहेत। तर मुलांनो, तुम्ही या घटकाचा अभ्यास करायचा आहे। चला तर भेटूया पुढील भागामध्ये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही हिट करा। धन्यवाद।